कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. मी हसत हसत डोळे मिटले असते. माझी इच्छा फक्त एवढीच होती की माझं म्हणणं तू एकदा तरी ऐकावंस. पण या जन्मात शेवटची इच्छा पूर्ण होण्याचं नशीब नाही आहे माझं. मग आता मी जगून करू तरी काय? नाना, तुम्हाला असा मृत्यू मिळाला तर माझं कार्य अपूर्णच राहील. तुम्हाला मीच मृत्यू देणार तरच माझं समाधान होईल. नाही, येणारच आहेस तर नंदा म्हणून समोर ये ना. बिचारे शरूच्या हातून पाप का घडवतेस? नंदा म्हणून समोर ये. पुढे तुला माझा ऐकायचं नसेल तर ठीक आहे, पण माझा जीव जाईपर्यंत मी हेच सांगत राहणार. माझं सांगणं माझ्या जीवापेक्षा जास्त महत्वाचं आहे. जीव घेणाऱ्या पोरीला बापाच्या जाण्याच्या जीवाची एवढी तगमग समजली तर मी सुखानं मरण. ये कर, तुझं कार्य पूर्ण कर. एवढं काय सांगायचंय तुम्हाला? नंदाचा पडे मी तिला, ती आता तोटा माझ्यावर उलट पाहतीये. पण याचा फायदा नानाला होता कामा नये. नंदाला शरीरी पासून वेगळं करण्यासाठी आता मला माझी सगळी शक्ती एकवटावी लागेल. गेले 200 वर्षात हे घडलं नाहीये, पण हा शेवटचा बळी आहे पंत. थोडा त्रास सहन करावाच लागणार. ॲक्च्युली चहाची वगैरे काही गरज नव्हती. झालेल्या प्रकाराबद्दल मी तुमच्याशी बोलायला आलो होतो. दॅट्स इट, मी निघतो. आहो, नाही नाही, असं कसं? आहो, मी काहीतरी खायला करते ना. तुम्ही पहिल्यांदाच आलायत आमच्याकडे. नाही नाही नाही, मला नको, खायला नको आहे मला. ॲक्च्युली तुम्ही नसताना मी येऊन गेलो इथे. हो, पण ते रागात येऊन गेला होतात ना. आता तसं नाहीये. आपल्यातला गैरसमज दूर झाला ही मोठी गोष्ट आहे. काय होत ना, आपण चुकतोय हे मान्यच नाही केलं तर सुधारायची शक्यताच राहत नाही ना. आता तुम्हाला पण शर्वरीतला बदल जाणवतोय, तिच्या वागण्यातला बदल तुम्हाला लक्षात येतोय, तर आपण पुढे काय करायचं त्याचा विचार करू शकतो. नाही, पण जोपर्यंत ती मुलगी कोण आहे हे आपल्याला समजत नाही, तोपर्यंत शर्वरीवर तिचा एवढा परिणाम कसा काय झाला हे कळणं अवघड आहे ना. म्हणजे जे काही 2-4 दिवस ती तिच्या संपर्कामध्ये होती, माझा तर असा विचार आहे की कदाचित तिने तिला हिप्नोटाइज करायचा प्रयत्न केला असू शकतो. आपल्या निरीक्षणातला फरक अजून आहेच. तुम्हाला असं वाटतंय की तिला एक मैत्रीण होती, राईट? आणि मला असं वाटतंय की तिला मैत्रीण नव्हतीच. काय करायचं पुढे? नाही, ऍक्च्युली कसं आहे, माझ्या ओळखीचे डॉक्टर आहेत, मी त्यांच्याशी बोललोय. 1-2-3 दिवसामध्ये त्यांचा रिप्लाय येईल मला. ते डॉक्टर शर्वरीशी बोलतील आणि त्याच्यानंतरच आपल्याला ठोस काहीतरी कळेल असं मला वाटतंय. मी एक विचारू का? मी शर्वरीशी बोलू शकते का? नाही, म्हणजे तुम्ही म्हणत असाल तर मी तिला थेट त्या मैत्रिणीबद्दल नाही विचारणार. पण कसं असतं ना, काही गोष्टी तुम्हाला कदाचित ते नाही सांगू शकत. नाही नाही, मला माहिती आहे तुमच्या नात्याबद्दल. तुमचं नातं खूप छान आहे, मोकळेपणाचं आहे. पण
हे वय नाजूक आहे ना, आणि तिची आई असती कदाचित सॉरी सॉरी म्हणजे मला असं म्हणायचंय की तुमच्याकडे काही गोष्टी कदाचित ती नाही बोलू शकणार, माझ्याकडे बोलू शकेल, म्हणून विचारते की मी बोलू शकते का शर्वरीशी? बोला ना तुम्ही, पण त्याच्यासाठी तुम्हाला चंद्रविलासवर यावं लागेल ना। कुणी कुठं जायची गरज नाहीये। काय झालं आई? अहो काय बोलताय तुम्ही? जेव्हा बघाव तेव्हा कारण शोधत असती वाड्यावर जायची, आणि हे पण निघायत ना, तुमची त्या वाड्याची सावली पडू देऊ नका माझ्या सुनेवर। नाना तुम्हाला माहितीये मी कोण आहे, देह बदलला असला तरी विचार बदलला नाहीये अजून। आता बोलण्याची आणि सांगण्याची वेळ निघून गेली नाना, हे खरंय की तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी शर्वरीचा फायदा घेतला, तिच्या भाबडेपणामुळे माझं काम सोपं झालं, तिला वाटत होत मी तुमच्या मनातलं तिला सांगेल, पण तुमच्या मनातलं सोडाच, मी माझ्या मनातलंही तिला कळू दिलं नाही, पण मला तिचा आणखी फायदा घ्यायचा नाहीये, त्यामुळे मला माझं कार्य लवकरात लवकर पूर्ण करायला हवं। मी तुमचं काही ऐकणार नाहीये नाना। Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।